कशाला योग्य नाही इथं मला कळतंय दोन महिने लग्नाला मी खूप विसरायचा प्रयत्न केला पण माझ्या नाही शक्य झालं पण आपल्याला विसरावं लागेल आता विसरावं लागेल आपल्याला तुला समजतय का माझं लग्न झालंय आता कोणी पण येईल तुझ्या लग्नात मी उभा होतो तू तु, मी तुझ्याकडे आशिनी बघत होतो तू कधीतरी माग वळून बक्षिन म्हणून फक्त डोळ्यातून पाणी आलं म्हणजे काय झालं पण तू विसर शेवटी झाली ना रमलीन तुझ्या संसारात माझं काय मग मा काय करू काय करू तुझी काय इच्छा आहे तुझ्याबरोबर बोललेलं मी आजपर्यंत रेकॉर्डिंग ऐकतोय तोच बघतो रोज काय करायचं मी नाही मला नाही सण होत ते तू फसवलंय मला विश्वास माझ्या केला म्हणजे लग्न करेन तुझ्याबरोबर आपण असं स्वप्न रंगवले ना आता काय बघ रंगवलं गोष्टीला नाहीये जे झालंय ते झालंय आता मी माझ्या संसारात ही, ही तू तो अशा गोष्टी बोलायला लागले अर्थ तू तु, ही तुझ्या कोणा अपेक्षा नव्हती हो मला हे बघ खर त्याला अर्थ आता जे करायचं होतं ते लग्नाच्या आधी करायचं होतं का आता तू सांगू शकले नाही घरच्या आपल्या हातात वेळ नाहीये ती निघून गेलीय तुला काय पाहिजे होतं तू माझ्याकडे बघितलं का हे निखुण। निखुण। दोन महिने झालं का नंतर ह्याचं काय झालं असं बघितलं का हे बघितलं का अवतार माझा ही बघित बरे की मी काय करतोय कधी दारुल पण शिवलो नाही म्हणजे विसरून जाईन मास ही रिटीट होत मला हे लग्न करून घेऊन तुला बोलायला सोपे रे लग्न करून घे तुझा जमल तुझ्या वन मी नाहीये करावं लागेल तुला आता पर्याय नाही आपल्याकडे कुठून आणायच या वर्ष कुठून तिने असं केलं आणि कोणाबरोबर गळ्यात हात घालायचा हि करायचं वेळ हे सगळ्या गोष्टींवर औषधे आज नाही उद्या तू विसरून जाशील मला विसावं लागेल एक लक्षात येते चालू वेळ कशी ही करायची मी चालू वेळ कशी घालवायची मी मी पण तुला विसरलेल नाहीये किंवा विसरू काय माहिती मला मला मी सध्या कन्फ्युज आहे मला नाही माहिती काय चल माझ्याच बोलली होती बघ हे फार चुकीच वागतोय तू तुला दुसऱ्याची बायको आहे आता नाहीये आता दुसऱ्याची बायको आहे हात सोड आधी माझा हात सोड असं वागशील तर तुला वाटतंय का हे सगळं हात सोड मला माहिती तुला किती त्रास होतोय आहे आता तुला जर कळलं असत ना हे बघ ऐक बस खाली बस काय सांगू तुला मी कुणाला सांगायचं मी तुला वाटतं काम आव लक्ष लागत नाही मला काय करावं मी माणसात बसलो तरी माझं एकटं असं मन नसतं असं शून्यात बघत तू बघ काय करायचं मी हे बघ ऐक ऐकतच आलोय तुझं ऐकतच आलो ना तू माझं ऐकलं कधी ऐक ना सगळं विसर तू तुझं काम धंदा बघ चांगला जॉब कोणासाठी कर। काम करू मी कोण आहे माझं कोणासाठी काम करायचं मी एक मुलगी आयुष्यातून निघाली म्हणजे सगळं आयुष्य असं नसतं आई वाढील तुझे जीवनात पण येईल तुला वाटत नाही मला समजत नाही का दोन महिने हा फार जास्त वेळ नव्हता आपल्या पाच सहा वर्षाचं रिलेशनशिप पाहिजे मी कुठं सांगायचं कसं विचारायचं ते तुला जमतय तू संसार घ्यावं लागतंय मला लग्न केलंय मी आता सगळ्यांच्या साक्षीनी ते एवढे इझिली तोडता येत नाही खेळ नाहीये तो माझ्या ओके मला सवय नाही या गोष्टीची मी काही याच्या अगोदर माग लागलो नाही लागलो वेळ ऐक एक, एक लक्षात ठेव जे आहे ते सगळं लग्नाच्या अगोदर लग्नानंतर फक्त नवरा आणि बायको त्यांचंच नातं शेवटपर्यंत असतं हे आपलं असं भेटणं असं तुला बोलणं हे योग्य नाहीये आता तू माझ्यासाठी परपुरुष आहे समजलंस आहे काय चांगलं वाटत ते कोणाच्या येण्याने संपलं असतं असते सगळ्यांसोबतच कोणाने कोणाच्या जाण्याने काहीच होत होत नसतं आयुष्यामध्ये मला बोलत सुद्धा ये ना तू काय समजत नाही तुला काय सांगू मी सांग मला किती फर्स्ट्रेशन असेल हे तू समजू शकतोस का एका नव्या फॅमिली एखाद्या गोष्टीची सवय लागते त्याला सुद्धा सवय लागलेली असते मी तर सहा वर्ष काढले तुला, नेस? तुला नेस? आला एक काम कर माझ्या चनी ना मला सवय लागूस तर अधून कधीतरी एखाद्या शब्द बोलत जा भेटत जा हे माझं म्हणणं आहे तुला असं वाटतं का की तसं केल्यानंतर आपलं रिलेशनशिप हे स्ट्रॉंग होईल का होईल का तुला जा झाला तू माझं जाणं ऐकून की मला सवय नाही गोष्टीची मला थोडा वेळ लागेल तोपर्यंत तुम्हाला भेटत जा बोलत जा ऐक ना आपण जर तसं केलं ना तर सिरियसली सांगशील की मी माझ्या आयुष्यात खुश राहू शकणार नाही मान्य करते मी जर मी असं केलं की तुला एक दोन वेळेस भेटेल कर, मान्य करते पण केलेलं नाही मला घेऊन देणार नाही माझं ऐकून गेम नाही मी इथून जाणार नाही मी काल वापर कधीतरी बोलत जा भेटत जाण म्हटले तर नाही म्हणले तर मग पुढचं बघ मला काही माहित नाही मला सवय नाही याची तू समजून घे माफ कर मला लग्न झालं तेव्हा तुझं माझा विषय संपला माहिती एक दिवस तू विसरशील मला